सुप्रभात मुलांनो मुलांनो, आपण मागच्या सेशनला ओळख फळांची, यामध्ये काही झाडांची आणि त्या झाडांना लागणाऱ्या फळांची ओळख करून घेतली, त्याबद्दल माहिती देखील आपण घेतली. तर आज आपण त्याची एक ॲक्टिव्हिटी आपण आपल्या वहीमध्ये करणार आहोत. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी वही काढून ठेवायची आहे, पण त्याच्यात आपल्याला काही चित्र लावायची आहे. त्याच्यामुळे फक्त आज मी कसं लावलं आहे आणि काय केलं आहे हे फक्त तुम्ही बघून घ्या, आणि त्यानंतर तुम्ही नंतर चित्र कापून आणून ते नंतर तुम्ही लावा, ठीक आहे? हां, तर मुलांना नेहमीप्रमाणे डेट टाकायची आपल्याला 1/2/2021, त्यानंतर CW, आणि हेडिंग टाकायचं आहे आपल्याला, आपला आहे पार्ट 16 16 ओळख फळांची, पार्ट 16 ओळख फळांची. आता यामध्ये मी इथे चित्र लावून घेतली आहे. हे पहिल्यांदा केळीचं झाड आहे, हे नारळाचं झाड आहे, हे पपईचं झाड आहे, आणि हे शेवटी आंब्याचं झाड आहे. आता हे झाडांची ओळख तुम्हाला आहेच. आता आपण या झाडांना लागणारे कुठले फळ आहे त्याला आपण जोडूया. तर आता पहिल्यांदा आहे केळीचं झाड. तर केळीच्या झाडाचं फळ कुठलं आहे आपल्याला इथे ओळखायचं आहे. या ठिकाणी मी इथे डॉट्स काढून घेतले आहे, म्हणजे तुम्हाला जेव्हा हे रेष जॉईन कराल तेव्हा बरोबर त्या डॉटलाच ती जोडायची आहे, म्हणजे रेष वाकडी तिकडी येणार नाही. तर आता आपण केळीचं झाड आणि केळीचं फळ ह्याचं आपण इथे जॉईन करूया, ठीक आहे? त्यानंतर हे आहे नारळाचं झाड. आता नारळाच्या झाडाला नारळ लागतात, तर नारळाचं फळ इथे आहे, तर आपण इथे याला जॉईन करू. ठीक आहे, त्यानंतर आहे हे पपईचं झाड. आता आपण पपई, या झाडाला पपई लागते, तर आपण या फळाला इथे जॉईन करू. त्यानंतर आता इथे आहे हे शेवटचं आंब्याचं झाड. आंब्याच्या झाडाला लागतात आंबे, तर हा आहे आंबा, तर आपण याला असं जोडूया. ठीक आहे, याप्रमाणे ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. इथे झाडं आहेत आणि या बाजूला मी फळं लावलेले आहेत. या कुठल्या झाडाला कुठलं फळ लागतं हे तुम्हाला इथे शोधून जॉईन करायचं आहे. तर ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित करायची आहे. कलर प्रिंट काढू शकले तर कलर काढा, नाही तर ब्लॅक अँड व्हाईट असलं तरीही चालेल, ठीक आहे?